सज्ज व्हा या पावसाळ्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी. सेंट्रो खरेदीवर रुपये 40,000 पर्यंत फायदे. फक्त एक फोन करा, आम्ही तुमच्या दारात हजर असू. अधिक माहितीसाठी संपर्क माय हुंदई प्लॉट नंबर C1A उद्यमनगर कुडाळ. मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. अटी लागू. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली हायस्कूल निर्माणावरच्या शाळेचं आयोजन केलं होतं. सोनुर्ली मावळी माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी आपल्या शाळेसाठी केलेली स्वतःची शेती हे या उपक्रमाचं खास वैशिष्ट्य ठरलं. फक्त एक दिवस शेतात काम न करता शेतीतील पुढची सगळी कामं स्वतः करण्याचं या मुलांनी ठरवलं असून शेतीतील तांदळाचं उत्पन्न पोषण आहारासाठी वापरणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. या उपक्रमाचे नियोजन पीजी काकतकर आणि पीएम सावंत यांनी केलं होतं. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित गिडाम, भापोसे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग. शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातल्या सोनुर्ली माऊली विद्यालयाने यशस्वी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा, शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, शेतीचं महत्त्व त्यांना कळावं आणि ग्रामीण भागातील लागवड योग्य पडीक क्षेत्र लागवडीखाली आणणं या हेतूनं सोनुर्ली हायस्कूलने बांधावरच्या शाळेचं आयोजन केलं होतं. सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयाच्या या शेती शाळेचं आगळंवेगळं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी आपल्या शाळेसाठी केलेली स्वतःची शेती. यासाठी शाळेने शाळेच्या आवाराजवळ असणाऱ्या लागवडयोग्य पडीक क्षेत्राची निवड केली आणि त्यासाठी लागणारी भाताची रोपे शाळेच्याच परिसरात तयार केली. त्यानंतर नांगरणी करून जवळजवळ 15 गुंठे क्षेत्रात शिक्षकांच्या आणि गावातल्या काही शेतकऱ्यांच्या मदतीने भाताच्या रोपांची लावणी केली. फक्त एक दिवस शेतात काम न करता विद्यार्थी या शेतातील पुढची सगळी कामं स्वतः करणार आहेत. शेतीतील तांदळाचं उत्पन्न घेऊन ते उत्पन्न 9वी-10वीचे विद्यार्थी शाळेच्या पोषण आहारामध्ये वापरणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. लागवडयोग्य क्षेत्र लागवडीखाली आणणं, शेतीबद्दल तरुण पिढीमध्ये आवड निर्माण करणं हा या शेतीचा मुख्य उद्देश असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री अडसुळे, कृषी पर्यवेक्षक श्री वाघमारे, कृषी सहाय्यक श्री गव्हाणे, SS देसाई, PP सावंत, ग्रामसेवक श्री कुबल यांनी मुलांना रोपणीविषयी मार्गदर्शन केलं आणि श्री पद्धतीने रोपांची लावणी केली. मुलांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर, भाऊ गावकर, मुख्याध्यापक मोरिये सर, काकतकर सर, सावंत सर, तेरसे सर, गवंडळकर सर, प्रशालेचे कर्मचारी श्री नाईक, राजेंद्र गावकर, संतोष ओटवणेकर, संदीप जाधव, बापू निर्गुण, गावातील शेतकरी विश्राम नाईक, आपा पालियेकर, नाना पालियेकर, दाजी अणावकर, संतोष नाईक, बबन मटकर, मधु मटकर आदी उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.